राज्यातील विविध महापालिकांच्या रिक्तपदासाठी 9 जानेवारीला पोटनिवडणुका होणार आहेत. यामध्ये पनवेल महापालिकेमधील नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या अपघाती निधनाने प्रभाग 19 ब येथील रिक्त झालेल्या पदासाठी मुग्धा लोंढे यांची कन्या रुजिता लोंढे यांना भाजपतर्फे उमेदवारी जाहीर झाली असून भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत या पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा नारळ शनिवारी फोडण्यात आला. या निवडणुकीसाठी 9 जानेवारीला मतदान तर 10 जानेवारी 2020 रोजी मतमोजणी होणार आहे. त्या अंतर्गत शनिवारी पनवेल कोळीवाडा येथे रुजिता लोंढे यांच्या प्रचाराचा नारळ फोडून प्रचारास सुरुवात करण्यात आली. यावेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस नंदू पटवर्धन, भाजप महिला मोर्चा पनवेल तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, नगरसेवक राजू सोनी, अनिल भगत, नगरसेविका दर्शना भोईर, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा नेते पवन सोनी, माजी नगरसेविका सुनंदा पाटील, गणेश भगत, युवा मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष चिन्मय समेळ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रभाग क्रमांक 19 ची जी पोटनिवडणूक लागलेली आहे, या पोटनिवडणुकीमध्ये आमच्या नगरसेविका कैलासवासी मुग्धा लोंढे यांच्या कन्या रुचिता लोंढे या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि युतीच्या वतीनं उभे आहेत आणि त्यांची निशाणी कमळ आहे. ही कमळ निशाणी घरोघरी पोचवण्यासाठी म्हणून आज प्रचाराचा शुभारंभ वॉर्ड क्रमांक 19 मधल्याच जरीमरी माता मंदिरामध्ये आम्ही या ठिकाणी केला. आज सन्माननीय आमदार महेशजी बालदी हे स्वतः या प्रचारासाठी या ठिकाणी शुभारंभाचा नारळ वाढवण्यासाठी म्हणून उपस्थित राहिले आहेत आणि त्यांच्या सोबतीनं भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी हे देखील या प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत. ही पोटनिवडणूक आहे आणि आम्हा सर्वांचीच इच्छा होती जरी बिनविरोध झाली असती तर त्यातून एक वेगळा संदेश आम्ही पनवेलकर इतरांना देऊ शकलो असतो, पण दुर्दैवानं लोकांना राजकारण याच्यामध्येही करावंसं वाटलं आणि म्हणून आज आता या पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागतं आहे. तर पूर्ण ताकदीनिशी भारतीय जनता पार्टी आता याच्यामध्ये उतरेल आणि 9 तारखेला होणारं मतदान सकाळी 7:30 ते 5:30 या वेळेमध्ये होणारं मतदान, या मतदानामध्ये या प्रभाग क्रमांक 19 मधले जास्तीत जास्त मतदार हे मतदान पेटीपर्यंत जातील आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचा हा जो या ठिकाणी विकासाचा रथ आहे हा पुढं चालवण्याच्या दृष्टिकोनातून पनवेल महापालिकेमध्ये जे प्रयत्न भारतीय जनता पार्टीनं केलेत ते या प्रभाग क्रमांक 19 नागरिकांच्या पुढे जाऊन आम्ही सांगू. या प्रभाग क्रमांक 19 आणि पनवेल महापालिकेच्या क्षेत्रात झालेली कामं ही लोकांच्या पुढे घेऊन जाऊन कैलासवासी मुग्धा लोंढे यांनी या प्रभागामधल्या नागरिकांची सेवा करण्यासाठी केलेली कामं ही लोकांच्या पुढे जाऊन सांगू आणि त्या माध्यमातून त्यांना मुग्धा लोंढेंना जेवढी मतं मिळाली असतील त्यापेक्षाही जास्त मतं या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून मिळतील. या दृष्टिकोनातून सर्व कार्यकर्ते हे आता निश्चितपणानं कामाला लागतील आणि 9 तारखेपर्यंत उसंत न घेता या प्रचारामध्ये स्वतःला झोकून देऊन काम करतील हा मला पूर्णपणे विश्वास आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.